तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना, चारही बाजूने खाऱ्या पाण्याने घेरलेल्या आमच्या शिपवरती पिण्याचं पाणी कुठून येत असेल? तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर. पाणी कुठून येतं हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया इंजिन रूममध्ये, जिथे आहे फ्रेश वॉटर जनरेटर. हा जनरेटर दिवसाला 15 ते 20 हजार लिटर खाऱ्या पाण्याचं रूपांतर फ्रेश वॉटरमध्ये करतो. फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी. ह्या पाण्याचा उपयोग आम्ही आंघोळ पाण्यासाठी करतो आणि पिण्यासाठी ह्या पाण्याला एकदा वॉटर फाउंटनमधून पास केलं जातं, तशी याची काही गरज नाही. आणि याच्याशिवाय शिपवरती कोणाला मिनरल वॉटर प्यायचं असेल तर ते पण अवेलेबल असतं, पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि एका केसची किंमत आहे $4. घरी सांगतात की सेव वॉटर, पण शिपवरती पाण्याची काही कमीच नसते, कारण शिपचं पाणी बनतं समुद्राच्या पाण्यापासून आणि समुद्राचं पाणी तर काय कधीच आटणार नाही. आणि हल्ली आता शिपवरच नाही तर दुबईसारख्या आणखीन देशांमध्ये पण सी वॉटरपासून फ्रेश वॉटर बनवलं जातं आहे.